नमस्कार, मी सौरभ कोरटकर. नेता लई पॉवरफुल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीनिमित्त विविध नेत्यांच्या चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून दाखवतो. ती भाषणं पाहूयात. मी एवढंच सांगतो की पायगुण खूप चांगला आहे सुनेत्राबाईंचा. याच्या अगोदर अगदी बारामतीला जो आपला रोजगार मिळावा झाला त्या दिवशी सुद्धा दादा बोलले होते, मी बारामती तालुका हा एक नंबरचा जिल्ह्यात बनवेल. पण आता दादा काय बोलायला लागलेत, आता बारामती लोकसभा मतदारसंघ, आता दादा गुंजवणीच्या पाण्यावर बोलायला लागले, आता दादा दौंडच्या ट्रेन लोकल ट्रेन बद्दल बोलायला लागले, आता दादा भोरमधील उतरवलीची MRDC झाली पाहिजे म्हणून बोलायला लागले, आता दादा बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात ज्या गावांना पाणी नाही साहेब ती योजना मी आता डिक्लेअर केली. आणि म्हणून मी म्हणतो निव्वळ सुनेत्रा वहिनींची उमेदवारी डिक्लेअर झाली, उमेदवार म्हणून त्या डिक्लेअर झाल्या तर आता अजितदादा जोरकस सगळीकडे काम आपलं झालं पाहिजे म्हणून सांग. देणारा शब्द माणूस, शब्द दिला तो पूर्ण करणार, त्याचंच नाव अजितदादा आहे, काही त्याच्यात वाद नाही. पण आता अजितदादा बरोबर मी आहे, आपण सर्वजण आहोत. निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघाला नव्हे पुणे जिल्ह्याला अतिशय चांगले दिवस एकनाथभाई शिंदे आणि आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आले. तगडे लोक आहेत. 118 कोटीची पाण्याची योजना मंजूर करणारे दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते केलं. साहेब दुर्दैवाने मी पडलो, 85% काम झालं होतं, 25 कोटीची आवश्यकता होती. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 25 कोटी दिले गेले नाही, 3 वर्ष ठप्प होती. आज सुप्रिया सुळे इथे मत मागतायत. आम्ही तर म्हणतो की तुम्ही काय मोठे प्रकल्प केंद्र शासनाचे राज्य शासनाचे नाही आणले, निदान एवढं तरी केलं पाहिजे होतं की बाबा ही पाणी पुरवठा योजना 4.5 लाख लोकांच्या घरामध्ये पाणी देणार आहे. त्यांनी आपल्या बंधूंकडे फायनान्स मिनिस्टरकडे जाऊन 25 कोटी मागितले पाहिजे होते, वडिलांकडे जाऊन, शासनाचं प्रमुख ते होते. परंतु 25 कोटी दिले गेले नाही साहेब. माझ्या देशाकडे कोण वाकड्या नजरेने पाहिला तर घुसून आम्ही मग गोळा घुसून. हे कोण करू शकतं? मोदीच करू शकता. हवेने असा इकडून तिकडे फिरणारा राहुल, ते दोन बाजूला प्रोडक्शनला पोलीस उभे करून मध्ये उभा राहणारा उद्धव, कधी इकडे पडेल का इकडे पडेल माहित नाही. तो काय संरक्षण करणार? आता म्हणतात मोदीजी निघाले आहेत म्हणा भारतीय संविधान बदलायला, घटना बदलायला. कोण बोललं? मोदीजी बोलले, अमित शहाजी बोलले, कोणी बोलले नाही बदलायचा विषय नाही. मग का म्हणून खोटं सांगताय? परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मान सन्मान दैवत मानतो आम्ही. आता म्हणतात BJP जाती धर्माचं राजकारण कर. 10 वर्षात केलं का जाती धर्माचं राजकारण? आमच्या सत्तेत कोणाला वाटलं तरी काय? मोदी जात धर्म नाही पाळत. ते म्हणतात माणूस की एकच जात मी मानतो. या कोकणातून एक काही मत भाजपच्या विरोधात न जाता कमळ निशालीला मिळालंच पाहिजे असे प्रयत्न तुम्ही कराल. मागे महिला टाळ्याच वाजत, भूक लागली वाटे इकडे पण नाही. आपल्याला प्रगती करायची, आपले प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्ही आशीर्वाद दिलेत, त्याने मत दिलं तर सर्व एक शक्य आहे. मोदींची निशाणी कमळ, तीच राणेंची निशाणी आहे. मला निवडून देणं, मोदी 400 पार करणार आहेत, त्या 400 मध्ये तुमच्या हक्काचा खासदार त्यामध्ये 400 मध्ये असणार आहे. दोन दोन खासदार निवडले, कोऱ्या पाट्या, अनुभव नाही, काम नाही, तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं. पण दोघांनी खासदारकी वाया घालवली, लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. अहो त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची. सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा 3-3 उमेदवार बदलावे लागतात. आणि आता येऊन काय म्हणतात?
की उमेदवाराकडे बघूच नका, पंतप्रधानांकडे बघा. पण दोघांनी काय एवढे मोठे दिवे लावले? पण परवा काय केलं? इतकं खालच्या पातळीचं भाषण समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केला पंतप्रधानांनी, ह्याचा निषेध करते मी या व्यासपीठावर. ही लढाई त्या शेतकरीसाठी आहे, ही लढाई त्या वन वन फिरणाऱ्या युवकासाठी आहे ज्याला 2 कोटी नोकऱ्या मिळणार होत्या. काय झालं? 2 पण नोकरी लोकांना मुलांना काम मिळालं नाही. आणि खासगीकरणाकडे ह्यांची वाटचाल, खासगीकरण पण आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र आहे जे बीजेपी करत आहे. काय केलं त्यांनी मागच्या 10 वर्षात? फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि खरेदी विक्री आमदारांची, तेवढं. 2 वर्ष झाले तुमच्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन नाहीये, कधी का कोणी यांना विचारत नाही? आणि म्हणून पण उजनीचं नियोजन नाहीये. उजनीच्या नियोजनाच्या बैठकीला नेहमी विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलवलं जातं. काका 6-1 वर्ष झालंय उजनीचा आवर्तनाची बैठकच झाली नाहीये, म्हणून उजनीचं नियोजन नाहीये, म्हणून आपल्या मंगळवेढा आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचू नाही शकलं. आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली, तर पहिला आवाज जो लोकसभेमध्ये जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षणाचा आवाज आहे. का लाठी चार्ज केला? का लाठी चार्ज केला? 1 दिवसाचं आमचं अधिवेशन घेतलं, नाटक केलं आणि आमचे माईकच बंद पाडले. फसवणीस